हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण बघतो आहे आपले स्कॉलरशिप, फिफ्थ स्कॉलरशिपचे जे चालू आहेत आपले सगळे एक्सरसाइजेस, त्यातला आपण आज बघणार आहे आपला एक्सरसाइज नंबर 5.2. तर फर्स्ट टाईम तुम्ही ही व्हिडिओ बघत असेल तर इंट्रोडक्शन पार्ट आहे लेसन नंबर 5 तेही लेसन बघून घ्या. त्यातलेही तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. दोन टेबल जे मी तुम्हाला सांगितले होते ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ते टेबल्स प्रॉपर स्टडी करा म्हणजे तुम्ही पुढचे सगळे एक्सरसाइज इझिली सॉल्व्ह करू शकता. तर चला मग स्टार्ट करूया आपलं एक्सरसाइज नंबर 1 5.2. क्वेश्चन काय आहे? फ्रॉम द ग्रेटेस्ट 6-digit ऑड नंबर अँड द स्मॉलेस्ट 6-digit इवन नंबर युझिंग द डिजिट्स 1 to 9 ओनली वन्स, व्हॉट विल बी द सम ऑफ दीज नंबर. बघा आपल्याकडे क्वेश्चन आहे समोर, नवनीतच्या बुकमधले क्वेश्चन्स आपण घेतो आहे. तर काय म्हणले आहेत? फ्रॉम द ग्रेटेस्ट 6-digit ऑड नंबर 1 to 9 यूज करायचेत. 1 to 9 नंबर्स यूज करून एक एकदा, म्हणजे ॲटलीस्ट नंबर यायला पाहिजे. तर आपण ग्रेटेस्ट किती डिजिट नंबर? 6-digit नंबर. ग्रेटेस्ट 6-digit नंबर इक्वल टू, ग्रेटेस्ट 6-digit नंबर काय येणार आहे बघा, आपल्याला 0 to 9 त्यांनी दिलेलं आहे, सॉरी 1 to 9 यूज करायचं. तर आपण रिव्हर्स घेऊ शकतो कारण आपल्याला ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करायचे. तर 9 8 7 6 5 4 1 2 3 4 5 6 डिजिट झाले. बट ग्रेटेस्ट ऑड नंबर म्हणलेला आहे, ऑड नंबर आहे म्हणून आपण 4 ऐवजी 3 घेऊया. कारण ज्या नंबरच्या युनिट नंबरमध्ये ऑड नंबर असते ते नंबर पूर्ण नंबर ऑड नंबर होतो, आणि ज्या नंबरच्या युनिट नंबरमध्ये इवन नंबर असेल ते पूर्ण नंबर इवन नंबर होतो. तर आपण घेतलो ग्रेटेस्ट 6-digit नंबर. आता घेऊया स्मॉलेस्ट 6-digit इवन नंबर. स्मॉलेस्ट 6-digit हे झालं ऑड, हे झालं इवन नंबर. आता बघा इवन नंबर घेताना आपल्याला काय करावं लागेल, स्मॉलेस्ट आहे सो आपण रिव्हर्स घेऊया, म्हणजे 1 पासून घेऊ शकतो आपण 1 2 3 4 5 6 ॲज इट इज 6 पर्यंत घेऊ शकतो, बिकॉज काय म्हटलं त्यांनी इवन नंबर, सो 6 युनिटमध्ये आहे तर इवन नंबर. तर आता बघायचं त्यांचं सम कुठला आहे, व्हॉट विल बी द सम ऑफ दीज नंबर्स, म्हणजे ह्याला ॲड करायचं आहे. तर बघा 9 10 1 कॅरी 11 1 कॅरी 11 1 कॅरी 11 1 कॅरी 9 + 1 10 10 + 1 11. तर बघा स्टुडंट्स आन्सर काय आलेला आहे, 11 units 10 100 1000 10 1000 lakh 10 lakh 11 lakh 11 1009. तर हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर ऑप्शन मी लिहिलेलं होते इथं, ऑप्शन कुठलं करेक्ट आहे, ऑप्शन 2 काय आहे करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन 2 ह्याचं करेक्ट आन्सर आहे. तर हे बघू शकता इझी क्वेश्चन होतं, नवनीतचं 2021 बुकमधले क्वेश्चन्स आपण त्यातले क्वेश्चन बघा, त्यात ऑप्शन आहे ते बघू शकता. ते आन्सर सॉल्व्ह केलेलं आहे, ऑप्शन 2 त्याचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. तर हे बघून घ्या. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं सेकंड क्वेश्चन काय आहे. युझिंग ईच ऑफ द डिजिट 7 3 9 0 and 5 ओनली वन्स फ्रॉम द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 5-digit नंबर्स, व्हॉट इज 1/3 ऑफ देअर सम. आता ह्या जे डिजिट दिलेलं आहे ते यूज करून आपल्याला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचं आहे. राईट, फॉर्म झालेला आहे तिथं बघा. ग्रेटेस्ट 5-digit नंबर आधी काय करतो आपण, बिग नंबरपासून घेतो, 9 7 5 3 0 घेतो. मग स्मॉलेस्टसाठी काय घेतलो, 3 0 5 7 9 हे दोघांचं ॲडिशन करायचं आहे. बरोबर, तर ॲडिशन काय येणार आहे, 9 0 7 + 3 10 11 1 carry 8 9 + 3 12. तर हे झालं ॲडिशन. पुढं क्वेश्चन काय आहे, ह्याचं 2/3 घ्यायचं, सॉरी 1/3 काय घ्यायचं आपल्याला. क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज 1/3 ऑफ देअर सम. 1/3 ऑफ सम, 1/3 म्हणजे जे आन्सर आलेलं आहे त्याला आपण काय करणार आहे, 3 डिवाइड करणार आहे. राईट, तर बघूया आन्सर काय आलं आहे, 1 2 8 1 0 9 3 आपण डिवाइड करूया. तुम्हाला हे डिव्हिजन जमत असेल तर तुम्ही हे डिव्हिजन करू शकता, अदरवाईज तुम्हाला हे वालं डिव्हिजन जमत असेल
तर तुम्ही हे करू शकता. दोन्हीही युजफुल आहेत. तुम्ही मोस्टली आता तुम्ही स्कॉलरशिपला बसला आहे, फिफ्थ स्टँडर्डला आहे, हे डिव्हिजन तुम्ही शिकला तर तुम्हाला जास्त इझी होईल. तर येत नसेल तर तुम्ही हे शिकून घ्या. तर बघा काय होणार आहे, 3 1 जा 12 3 2 जा 6 2 रिमेनिंग 2 सॉरी 3 7 जा 21 3 0 जा 0 3 3 जा 9. सो आन्सर इज 42,703. तर आन्सर आलेला आहे 42,703. सो ऑप्शन 3 काय आहे त्याचं राईट आन्सर आहे. तर डिव्हिजन हे ह्याही प्रकारे करू शकता, पण ह्याच्याने स्पीड वाढतं आहे. सो तुम्हाला येत नसेल तरी हे डिव्हिजन तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही तुमच्या टीचर्सला इन्फॉर्म करू शकता, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगू शकता हे शिकवायला. हे शिकलं तर तुम्हाला जास्त युजफुल राहील. ओके, तर बघून घ्या. सेकंड क्वेश्चन झालेला आहे आपला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे. विच इज द स्मॉलेस्ट 6-डिजिट नंबर फॉर्म्ड बाय युझिंग द ईच डिजिट 2, 6, 4, 3, 5 ॲटलीस्ट वन्स अँड डिव्हिजिबल बाय 8. ह्याच्यानी हे जे नंबर्सनी स्मॉलेस्ट 6-डिजिट नंबर फॉर्म करायचे आणि ते चेक करायचे डिव्हिजिबिलिटी ऑफ 8 आहे की नाही. तर त्यासाठी डिव्हिजिबल रूल तुम्हाला माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर बघूया काय फॉर्म होते स्मॉलेस्ट 6-डिजिट नंबर. स्मॉलेस्ट म्हणजे आपण स्मॉल नंबर आधी घेतो, सो 2. इथं 1, 2, 3, 4, 5 डिजिट दिलेलं आहे, तर 6-डिजिट फॉर्म करायचं आहे. तर सगळ्यात स्मॉल नंबर काय करायचं, ते 2 टाईम्स घ्यायचं. 2, 2, 3, 4, 5, 6. आता हे डिव्हिजिबल बाय 8 आहे की नाही चेक करायचं आहे. मग डिवाईड करत बसायचं काय 8नी? नाही. डिव्हिजिबल रूल ऑफ 8 काय आहे, युनिट्स ते कुठल्याही नंबरचे युनिट्स आणि टेन्स प्लेस चेक करायचं. आता बघा ह्याचं युनिट्स आणि टेन्थ प्लेस काय आहे, 56. 56 8नी डिवाईड होत आहे का? 8च्या टेबलमध्ये 56 आहे का? यस, 8 7 जा 56. सो दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. तर हे नंबर डिव्हिजिबल बाय 8 आहे. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे, आपलं ऑप्शन 2 काय आहे, करेक्ट आन्सर आहे. तर बघितलं स्टुडंट, इझी होतं. ह्यासाठी फक्त इम्पॉर्टंट होतं तुम्हाला डिव्हिजिबिलिटी रूल माहिती पाहिजे. डिव्हिजिबिलिटी रूल पण खूप इम्पॉर्टंट आहेत. ते एकदा तुम्ही व्यवस्थित केला, प्रॉपर स्टडी केला, तर हे इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी डिव्हिजिबिलिटी रूलवर पण एक व्हिडिओ काढते, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल कसं सॉल्व्ह करायचं. तर आत्ता हे बघून घ्या, ऑप्शन 2 करेक्ट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं फोर्थ क्वेश्चन काय आहे. यूजिंग ईच ऑफ द डिजिट्स 4, 2, 3, 1 ओनली वन्स मेक द स्मॉलेस्ट पॉसिबल 4-डिजिट नंबर विच वन ऑफ द डिजिट्स विल बी ॲट द 10th प्लेस. तर बघा 4, 2, 3, 1 यूज करून आपल्याला स्मॉलेस्ट काय करायचं आहे, युझिंग दिस डिजिट स्मॉलेस्ट पॉसिबल डिजिट्स फॉर्म करायचं आहे. स्मॉलेस्ट डिजिट कसं फॉर्म होणार आहे, 1, 2, 3, 4 हे स्मॉलेस्ट 4-डिजिट नंबर फॉर्म झालेला आहे. पुढं क्वेश्चन काय आहे, विच वन ऑफ द डिजिट्स विल बी ॲट 10th प्लेस. 10th प्लेसवर कुठलं डिजिट आहे, 3 आहे. तर ऑप्शन 2 काय आहे, आपलं करेक्ट आन्सर आहे. इझी क्वेश्चन होता, बघून घ्या. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन काय आहे. व्हॉट विल बी द हाफ ऑफ द नंबर ऑप्टेंड ऑन ॲडिंग द बिगेस्ट नंबर अँड स्मॉलेस्ट नंबर फाउंड बाय युझिंग द डिजिट्स 4, 5, 6, 0, 8 ओनली वन्स. तर बघा नंबर्स दिलेला आहेत 4, 5, 6, 0, 8. ह्याच्याने बिगेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचं आहे आणि त्याचं ॲडिशन करायचं आहे, आणि जे ॲडिशन येतं त्याचा हाफ करायचं आहे. तर बघूया आपण, 8 4 + 6 10 1 कॅरी 5 + 5 10 1 11 7 8 + 4 12. आता पुढं काय म्हणलेलं आहे, ह्याचं हाफ करायचं आहे. हाफ म्हणजे डिवायडेड बाय 2 करायचं आहे. ओके, 2 6 जा 12 2 3 जा 6 1 रिमेनिंग 2 5 जा 10 1 रिमेनिंग 2 5 जा 10 2 4 जा. सो आन्सर इज 63,554. हियर वी गो. तर कुठला आन्सर बरोबर आहे, ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. इझी होतं क्वेश्चन. क्वेश्चन मीनिंग समजून घ्या. हाफ करायचं होतं, ह्याच्या आधीचं क्वेश्चन बघितलं, 1/3 करायचं होतं. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकते 1/4 करायचं, अशा टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकते. तो केअरफुली सॉल्व करा आणि बघून घ्या, ऑप्शन 3 राईट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट सिक्स्थ क्वेश्चन काय आहे.
वॉट इज द सम ऑफ स्मॉलेस्ट सिक्स डिजिट ऑड नंबर अँड द ग्रेटेस्ट सिक्स डिजिट इवन नंबर. तर आपल्याला ॲडिशन करायचं आहे स्मॉलेस्ट सिक्स डिजिट ऑड नंबर. आता बघा स्मॉलेस्ट नंबर म्हणजे 1000. आपल्याला ऑड नंबर घ्यायचा आहे 1, 2, 3, 4, 5 and 1. 1 का घेतलं कारण ऑड नंबर आहे म्हणून. पुढं ग्रेटेस्ट सिक्स डिजिट इवन नंबर 9, 9, 9, 9, 9, 8 राईट का कारण इवन नंबर आहे म्हणून. आता ह्या दोघांचं ॲडिशन आपल्याला करायचं आहे तर किती येणार आहे 9, 9, 9, 9, 9, 10. सो दिस इज द आन्सर. तर स्टुडंट्स तुम्ही बघितलं असेल ऑप्शनमध्ये आन्सर वेगळे आहेत बट आन्सर हेच येणार आहे कारण क्वेश्चन तेच आहे. बघा स्मॉलेस्ट डिजिट अँड बिगेस्ट डिजिट. तर आन्सर हे आपलं राईट आहे. तर पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आता 7th क्वेश्चन बघा. वाय इज ग्रेटेस्ट विच इज द ग्रेटेस्ट सिक्स डिजिट नंबर फाउंड बाय युझिंग दीज डिजिट्स 3, 5, 6, 7, 8, 9 ओनली वन्स अँड डिविजिबल बाय 11. तर इथं अगेन डिविजिबिलिटी रूल 11 आलं तर डिविजिबिलिटी रूल इम्पॉर्टंट आहे. तर बघा काय करावं लागेल आपल्याला काय फॉर्म करायचं आहे सिक्स डिजिट यूज करून ग्रेटेस्ट सिक्स डिजिट नंबर. ग्रेटेस्ट म्हणणार आपण 9 घेऊया 9, 8, 7, 6, 5, 3. तर 11 डिविजिबिलिटी रूल काय आहे एकतर 11 डिवाइड व्हायला पाहिजे आणि 1 नंबर स्किप करून आता हे बघा हे नंबर स्किप केलो तर ह्याचं ॲडिशन आणि ह्या नंबर्सचं ॲडिशन ह्यांचं डिफरन्स 0 आलं तर ते 11 डिविजिबल असते. तर हे 11 डिविजिबल रूल आहे. ओके तर बघा चेक करून बघूया आपण 9 + 7 9 + 7 16. तर काय येणार आहे 9 + 7 16 16 + 5 21 8 + 6 14 14 + 17. सो हे नाही आहे डिविजिबल डिविजिबल नाही आहे. तर आपल्याला थोडंसं एक्सचेंज करून नंबर्स चेंज करून डिविजिबल होत असतील तर आपण काय करूया 3 आणि 5 चेंज करूया. इकडं 3 घेऊया आणि इकडं 5 घेऊया. तर बघा काय होतं आहे 9 + 7 7 + 3 इथं येणार आहे 3. नेक्स्ट 8 + 6 6 + 5 बरोबर. तर ह्याचं डिफरन्स बघूया आपण किती येणार आहे. +7 = 16 16 + 3 = 19 8 + 6 = 14 14 + 5 = 19. ह्याचं डिफरन्स 0 आलेला आहे म्हणजे हे नंबर 11 डिविजिबल आहे. तर असं आपण बघू शकतो डिविजिबिलिटी रूल आहे 11, 8 पण डिविजिबिलिटी रूल बघितलो असे 2 to 11 सगळ्या डिविजिबिलिटी रूल आहेत जे आपल्याला युजफुल होणार आहेत. तर ते इम्पॉर्टंट आहे ते थरोली स्टडी करा. तर बघा ऑप्शन कुठलं करेक्ट येणार आहे 9, 8, 7, 6, 3, 5. तर कुठलं आहे ऑप्शन येस 9, 8, 7, 6, 3, 5 ऑप्शन 1 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर तुम्हाला लास्ट मोमेंटला एक्झाम टाईमला कधी डिविजिबिलिटी रूल लक्षात नाही आलं तर त्यावेळेस तुम्ही पटकन 11 डिवाइड करून बघू शकता. तर अगेन त्यात टाईम प्रोसेसिंग जास्त आहे म्हणून डिविजिबिलिटी रूल शिकलो तर आपलं टाईम कमी आपलं सेव्ह होणार आहे कारण आपल्याला 50 क्वेश्चन्स असतात प्रत्येक क्वेश्चनचे 2 मार्क्स आहेत तर केअरफुली तुम्हाला सॉल्व करावं लागेल टाईम कमी असतं. ओके तर स्टुडंट्स ह्याच्यासोबतच आपलं एक्सरसाइज नंबर 5.2 कम्प्लीट झालेलं आहे. तरी बघून घ्या हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमची क्वेरीज सॉल्व झाले असतील तर तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा त्यांनाही हेल्प होऊ दे आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण जेही नवीन नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळत जातील. आपण एक्झाम पेपर्स पण सॉल्व करणार आहे प्रिवियस इयर्सचे तेही तुम्हाला हेल्प होईल म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रॅक्टिस करत राहा कीप प्रॅक्टिस. थँक्यू.